तुम्ही लढणारे ठरले नव्हते? मी यावेळेस निवडणूक लढवणार, पक्षावरून ठरलेलं नाही, पक्ष ठरलेलं नाही, कमिटमेंटवर लक्ष ठेवणार नाही. मला जो उमेदवारी देईल त्याच्याबरोबर मी राहणार, आणि उद्या नाहीच काय जमणार तर लोकांच्यात जाऊन मी अपक्ष लढू शकतो. असं काय नाही की मला कुणी सांगितलंच पाहिजे किंवा गेलंच पाहिजे, मी लोकांच्यात जाऊन लढू शकतो. तुमच्या योग्यतेचा कोण उमेदवार असेल त्याच्यामध्ये माझं सुद्धा परीक्षण आपण करावं, मी लढण्यासाठी तयार आहे. आणि ऑलरेडी मी फिरतोय पण सगळीकडे, म्हणजे अगदी हडपसर पासून तर जुन्नरपर्यंत मी सगळ्या मतदारसंघामध्ये फिरतोय, लोकांच्या संपर्कात आहे, सुखदुःखाच्या कार्यक्रमामध्ये आहे, वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये फार सगळीकडे मी जातोय. तुम्ही लढणारे ठरले? मी यावेळेस निवडणूक लढवणार, पक्षावरून ठरलेलं नाही, पक्ष ठरलेलं नाही. ओके, पण हे जर परत तुम्हाला आजीदादांनी बोलवलं, पवारांनी बोलवलं की कमिटमेंट दिली, मग मला उमेदवारी दिली, मी कोणाशी बी लढणार? कमिटमेंट, पुढची कमिटमेंट, कमिटमेंटवर लक्ष ठेवणार नाही. मला जो उमेदवारी देईल त्याच्याबरोबर मी राहणार. अच्छा, कुणी जरी उमेदवारी दिली मला, राजकीय स्थित्यंतर जी काय होत आहे बरं, त्याप्रमाणे मी उमेदवारी मागणार. तुम्ही मागणार आहात आणि लढणार आहात? लढणार. पण याच्यामध्ये जर असं पाहिलं की मग तुमच्यावर लोकांत म्हणजे नेते मंडळ तुमच्यावर विश्वास का ठेवत नाही की तुम्हाला एकदा शब्द दर दिला किंवा तुम्ही काम केलं तर तुमच्यावर लोकांचा नेते विश्वास ठेवण्यापेक्षा कदाचित त्यांना असं वाटत असेल की याची उंची तेवढी नाही असं त्यांचा असू शकतं अनुमान. कारण विश्वास ठेवण्याचा बाबुरावर, बाबुराव तर आमदार होते, मग बाबुरावांच्यावर विश्वास, बाबुरावांना त्यांनी उमेदवारी दिलीच नाही. बाबुरावला नेणारा आणि त्यांच्याशी संलग्न राहणारा बापूसाहेब चेटन मंगलदास बांधलच होते की चला बाबा चांगलं होते, कुठेतरी पार्टीला बळ मिळते म्हणून मदत केली होती. अच्छा, मग आता बाबुरावची बी जर आमदार असताना उंची नसेल तर मग आता नेमकी बाबुरावची उंची नव्हती का कार्यकर्त्याच्या मनात इच्छाशक्ती नव्हती नेत्याच्या, ते फार महत्वाचं आहे. ओके, तुम्ही जेव्हा सुरुवातीला आम्हाला जेव्हा मुलाखत दिली तेव्हा तुम्ही असं म्हटलं की मला राष्ट्रवादी नेत्यांनी फसवलं आणि त्या फसवणुकीत मला तुरुंगात टाकलेलं होतं, तर हा आरोप तुमचा आजही खरा आहे? हा, मग आता त्यावेळेस तर सगळे गृहमंत्री तेच होते, बाकीचे सगळे सरकारही त्यांचंच होते. मी त्यांना विचारलं 400 केसमध्ये कुठेही माझ्यावर एक कंप्लेंट नव्हती, एकच कंप्लेंट झाली त्याच्या वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये मला अडकून तपासामध्ये घेऊन आणि हेतुपुरस्परपणे त्या ठिकाणी मग हे केलं त्यांनी. अच्छा, पण आता हे म्हणजे तुमच्या गुन्हे दाखल झाल्यानंतर तुमच्याशी कसं बोलतात आता? नाही, ते तर त्यांची खासियत आहे ना, ते कुणी जरी आलं जरी तुमच्यासारखा माणूसच नाही, आम्ही त्यावेळेस खूप मदत केली. अच्छा, राज्यकर्त्याची खासियतच ही आहे ना, समजूनच द्यायचं नाही. पोटात गेलं तर दुखायचं नाही, डोक्यात डोळ्यात गेलं तर खुपायचं नाही, करणीला तर चुकायचं नाही, असे आमचे बापूसाहेब तिथे नेहमी सांगायचे. अच्छा, अशी काही राज्यकर्ते त्याच्यापैकी ज्यांनी केलं ते आहे. अच्छा, मग तरी तुम्ही त्यांच्याकडे जाता? नाही, आता जाता म्हणजे राजकारणाची परिस्थितीच अशी आहे, जे जेलमध्ये होते त्यांनाही यांनी मंत्री केलं, मोठं केलं, अजून काय काय केलं, तिथं वस्तुस्थिती त्या याच्यामध्ये होते. माझ्यासारखा कार्यकर्ता शुल्लक 400 आरोपी जर माझ्या आरोप होत असतील तर शेवट मी पार्टी म्हणून आणि उद्या नाहीच काय जमणार तर लोकांच्यात जाऊन मी अपक्ष लढू शकतो. असं काय नाही की मला कुणी सांगितलंच पाहिजे किंवा गेलंच पाहिजे, मी लोकांच्यात जाऊन लढू शकतो. तुमचा तो निश्चित ठाम आहे का? मी निवडणूक ही लढवणारच आहे. बरं, कुठल्याही याला. आणि खरं तर माझी तुमच्या विरोधात कोण उमेदवार असेल असं तुम्हाला वाटतं? आता उमेदवार म्हणून दामोल कोल्हे सिटिंग आम खासदार आहेत, त्यांना उभेच राहणार. आणि ज्यांनी अनेक पक्षाच्या माध्यमातून आता बिचाऱ्यांनी खूप काम केलंय, ते पळतायत, रोज जात आहेत, लोकांना भेटतायत, आढळराव बी आहेत. आता आढळरावांना 15 वर्ष संधी दिली लोकांनी, उद्या कदाचित त्यांना सगळं बदलून राष्ट्रवादीत यावं लागेल, कारण दादांना गट गेलाय म्हणल्यानंतर मतदारसंघ गेलाय, दादाशी चर्चा करून राजकीय स्थित्यंतर होणारच आहे. अजून कोल यांचं काय डोक्यामध्ये आहे, ते पळतायत किंवा फिरतायत, अजून काय त्यांच्या डोक्यामध्ये असेल तेही चुकत असणार आहे. शेवटी तर सिटिंग आमदार आहे, खासदार आहे, त्याच्यामुळे ते बी काय थांबतील अशी परिस्थिती नाही. आता एवढे पक्ष आहेत की तुम्ही कोणत्या पक्षाकडे मागू शकता? मनसे आहे, शिवसेना उभट आहे, शिवसेना आहे, शरदचंद्र पवार गट आहे, भरपूर तुम्हाला ऑप्शन अवेलेबल आहे. पण आता 3-3 उमेदवार एकच आहे, या पार्ट्याचा 3 आणि ही पार्टी 3, दोन इकडे 2 उमेदवार सज्ज आहेत. अच्छा, अजून राज साहेबांची काय भूमिका? राज साहेब तर मला 2014 मला म्हणत होते 19 की तू लढ, पण काय स्थित्यंतर झाली, राज साहेबांनी कुणाला तरी मदतीचा शब्द दिला, राज साहेबांनी सगळ्यांना मदत केली, शेवट त्यांच्याही वाटेला ते झालं, राज्यामध्ये त्यांचा वापर करून घेतला, त्यांच्या सर्वांसाठी रात्रीचा दिवस करून त्यांच्या घरात बसत होते, काम संपलं, राज साहेबांनी सगळं संपवलं की राज साहेबाला परत त्यांनी सुरुवात केली, त्यांच्याकडे काय नाही, हे नुसतं बोलतात, आणि बोलायसाठी तर त्यांच्या घरी रोज रांग लावायचे. अच्छा, की आम्हाला सभा द्या, लावा व्हिडिओ, लावा रे, लावा व्हिडिओ. राज साहेबांनी ज्या पद्धतीने निवडणूक लढवली आणि एवढा द्रष्टा नेता, ठीक आहे आता लोकशाहीमध्ये जसं आत्र्यांना लोक निवडून द्यायची नाही, पण आत्र्यांची भाषणं ऐकायला लाखो लोक जमा व्हायचे. प्रभू धरणकर ठाकरेंचं जे आहे ना, ते डायरेक्टच आपल्याला त्या ठिकाणी राज ठाकरेंच्या मध्ये दिसतंय.
गर्दी जमती भाषण प्रत्यक्षामध्ये गर्दी असं नाही, लोक ऐकतात मी खूप प्रचंड. आता मतामध्ये कॅश होत नाही हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. अच्छा, पण त्या माणसाने मोदी साहेब त्यांचं ठरलं लोकसभा लढवायची तर मग ते मला नक्की देतील. मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून, त्यांचा एक सेवक म्हणून किंवा त्यांच्यावर माझं खूप प्रेम आहे, म्हणजे माणूस म्हणून ते कधी पाहिलं तर त्यांच्यासारखा असा नेता असावा. त्यांच्या बाबतीत तर काय ते देतीलच मला, मी त्यांना विनंती केली तर देतील. तुम्ही आता राष्ट्रवादी सगळ्या नेत्यांशी संलग्न होता, मग हे जेव्हा फाटाफूट झाली तेव्हा तुम्हाला कोणाचा फोन आला की तो आमच्याकडे ये किंवा काय कर? अनेक आता सर्वच बोलत राहणार, पण शेवटी आपली भूमिका आपण ठेवून उपयोगाची नाही. आज बरं, आज आपण जर तिकडे गेलो कुठेही तर उद्या कमिटमेंट देतील आणि काय करतील याच्याही पेक्षा थोडं थांबलेलं बरं. बरं, पण तुमचा कमिटमेंट या शब्दावरती फार भर आहे. काय नक्की एवढं तुम्हाला दुःख लागतो शब्द की तुमचं एवढं फसवणूक झाली का तुमची? नाही, दुःख असं नाही, पण एखाद्याच्या विश्वासावरती आपण जातो ना. राजकारणात मिळेल नाही मिळेल तो भाग वेगळा आहे, पण एखाद्या विश्वासावर जर आपण गेलो, जसं आता पवार साहेबांना सोडून सगळे गेले, आता लोक काय म्हणतात, अरे तो तर त्यांचा वारसदार होता, अरे तो तर त्यांचा विठ्ठल होता, अरे त्यांचा तो तर आमका होता. आता जर एखादा वारकरी जर विठ्ठलाला जर शिव्या द्यायला लागला, म्हणजे त्या भाषेमध्ये, राजकीय भाषेमध्ये नाही, कारण राजकीय भाषेत कोणी विठ्ठल होऊ शकत नाही, पण असं जर आपण ठरवलं तर त्या विठ्ठलाने काय करायचं? म्हणजे एखाद्याला कमिटमेंट, कमिटमेंट याचा अर्थच आहे विश्वास, की जो श्वासाच्या नंतर येतो ना त्याचं नाव विश्वास असतं, कारण श्वास आपला आपला चालतो, विश्वास दुसऱ्यावर ठेवून चालतो त्यावेळेस तो श्वास घेतो. बरोबर, त्या शब्दालाच जर किंमत नसेल तर राजकारणामध्ये साहेब सगळं असंच चालतं ना, त्याच्याशिवाय होऊच शकत नाही. अच्छा, ही परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्ही आता तुमचा इंगा दाखवले ठरवलंय. इंगा असं नाही, पण लोकांच्या मनामध्ये जी सुप्त अवस्था आहे ना, बरं, लोकांच्या त्या सुप्त अवस्थेला आपल्याला मतदानामध्ये कॅश करायचा एवढा विषय आहे.